ओबीसी समाजाने देखील आमच्या आरक्षणावर गदा येईल असं समजण्याचं कारण नाही, चंद्रकांत पाटील. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर येथे माध्यमांशी संवाद साधला. ओबीसी समाजाने देखील आमच्या आरक्षणावर गदा येईल असं समजण्याचं कारण नाही असं मत चंद्रकांत पाटील यांनी मांडलं. 2017 देवेंद्र फडणवीस यांनी रक्त संबंधांमध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही असा कायदा केलाय आणि त्यामुळे तो कायदा आणि सगळे सोयऱ्याचा कायदा यामध्ये काही बदल नाही. ओबीसी समाजाने देखील आमच्या आरक्षणावर गदा येईल असं समजण्याचं कारण नाही. मराठा समाजाला देखील काही गैरसमज असतील तर त्यांच्या वकिलांसोबत मी बैठकीला बसायला तयार आहे असं मत चंद्रकांत पाटील यांनी मांडलंय. ओबीसी आणि मराठा समाज का भांडत आहेत हे माझ्यासारख्या स्पष्टता असलेल्यांना कळत नाही. मराठा आणि ओबीसी समाजाला माझे हात जोडून विनंती आहे की आपण एका टेबलावर बसू. मराठा, ओबीसी आणि सरकार या तिघांनी वकील आणून चर्चा करायची. त्या चर्चेतून लक्षात येईल की तुम्ही जे मागताय ते सगळं मिळालेलं आहे. सगळे सोयऱ्याची अंतिम अधिसूचना काढण्याचं काम सुरू आहे. मात्र त्याचं काम सुरू आहे, ओबीसीने त्याला विरोध करण्याची गरज नाही कारण आम्ही नवीन काहीच देत नाही, केवळ स्पष्टता आणतोय असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. जोडून ओबीसी समाजाला आणि मराठा समाजाला विनंती आहे की एका टेबलवर बसूया. ओबीसी समाजाने येताना 10 आणायचे, मराठा समाज येताना 10 आणायचे, सरकारने 10 घेऊन बसायचे आणि असं लक्षात येईल की बा जे जे आपण मागतो ते मिळालं आहे. तरी आपलं म्हणणं आहे का की बा सगळ्या स्वऱ्यांची जी अधिसूचना निघाली ती फायनल अधिसूचना एकदा काढा, तर त्याची प्रक्रिया चालू आहे. ती आम्ही काढू देणार नाही असं ओबीसी समाजाने म्हणण्याची आवश्यकता नाही, कारण त्यातून काहीही नवीन देत नाही, स्पष्टता आणतो फक्त. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सोलापूर.